उद्या मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक. मराठा आरक्षणासह निवडणूक रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता. जनगणना होत नाही तोपर्यंत इलेक्शन घेऊ नका, खासदार उदयनराजेंचं सरकारला आवाहन. पंढरपूरच्या मराठा आंदोलकांनी घेतली उदयनराजेंची भेट. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात आता आठवड्यातून एकदा अंडी किंवा केळ्याचा पर्याय, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. कोल्हापुरात रेशनच्या गव्हानं झाली विषबाधा, कुपिरे गावात प्लॅस्टिक मिश्रित गव्हाचं वाटप. एअर इंडियाची इमारत 1,600 कोटींना राज्य सरकार विकत घेणार, केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर होणार व्यवहार. मुंबईनंतर आता नागपूरमध्येही 3 तासच फटाके फोडता येणार, नागपूर महापालिका आयुक्तांनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना. आता मंत्रालयातील जाळ्यांवर उतरून आंदोलन करता येणार नाही, मंत्रालयातील सर्व मजल्यांवरील आतील बाजूला बसवल्या जाळ्या. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीबाबत लवकरच नवी याचिका सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश, मुंबई विद्यापीठाची धाकधूक कायम. विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांमध्ये आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कावर आता FRPची नजर, अतिरिक्त शुल्क आकारल्यास होणार कारवाई. सिडको कर्मचाऱ्यांना तब्बल 50,000 दिवाळी बोनस जाहीर, महामंडळांमध्ये हा सर्वाधिक बोनस, कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 21,500 रुपयांचं सानुग्रह अनुदान मंजूर, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आयुक्तांचा निर्णय, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ. 2023 ठरणार सर्वाधिक उष्ण वर्ष, गेल्या 1,25,000 वर्षांमधील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरण्याच्या मार्गावर युरोपियन युनियनच्या शास्त्रज्ञांचा दावा. दिल्लीतील हवा आजही अतिशय खराब स्थितीत, संपूर्ण शहरावर धुरक्याची चादर, दिल्लीकर श्वसनाच्या आजारांनी बेजार. दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील स्मॉग टॉवर अखेर कार्यरत, धूळ नियंत्रणात मोठी मदत, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर टॉवरची दुरुस्ती. दिल्लीतील सर्व शाळांना उद्यापासून 18 डिसेंबरपर्यंत हिवाळी सुट्टी, प्रदूषणामुळे वेळेआधीच सुट्टीचा निर्णय. भारतीय अन्न महामंडळ करणार 50 लाख मेट्रिक टन गहू आणि 25 लाख मेट्रिक टन तांदळाचं वितरण, महागाई नियंत्रणासाठी केंद्राचा निर्णय. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेची सबसिडी वाढवण्याची तयारी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता. तृणमूल खासदार महुआ मोहित्रांविरोधात CBI चौकशीचे आदेश, कॅश फॉर क्वेरी प्रकरणी अडचणी वाढल्या. विप्रो कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून 3 दिवस कार्यालयात यावं लागणार, 15 नोव्हेंबरपासून हायब्रिड वर्क पॉलिसी लागू. बनावट व्हिडिओ वादानंतर उर्फी जावेद पोहोचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात, पारंपरिक कपड्यातील फोटो इन्स्टावर केले शेअर. ICC क्रमवारीत भारतीय बॉलर्सचा बोलबाला, शाहीन अफ्रेदीला मागे टाकत सिराजनं 709 गुणांसह पहिल्या स्थानी मान पटकवला, तर कुलदीप बुमराह शमी टॉप 10 मध्ये. जगातील दुर्मिळ निळ्या रंगाच्या हिऱ्याचा लिलाव 3.5 अब्ज रुपयांना विकला गेला, सर्वात मोठा ब्ल्यू रॉयल डायमंड. गाझा शहर ताब्यात घेण्याच्या इस्रायलच्या इशाऱ्यावर अमेरिकेची नापसंती, हा विचार म्हणजे इस्रायलची मोठी चूक, बायडनचा इशारा. नारळी पोफळीच्या बागा म्हणजे